लाखो देशवासियांच्या साक्षीने शहीद जवान कैलास पवार यांच्यावर काल चिखली येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करातील चिखली येथील जवान कैलास भारत पवार वय 24 वर्ष यांना सुट्टीवर घरी परतताना प्रवासात असताना हिमशिखरावरून ते कोसळले आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे 1 ऑगस्ट रोजी वीरमरण आले. त्यांच्यावर स्थानिक तालुका क्रीडा संकुलात लष्करी इतमामात 4 ऑगस्ट रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसागर उपस्थित होता. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे वीर जवान, अमर रहे अशा उत्स्फूर्त घोषणांनी अस्मंत दुमदुमून गेला. काल शहीद पवार यांच्या घरी कुटुंबियांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर सजवलेल्या मेटाडोरवर तिरंगा ध्वजामध्ये लपटलेल्या शवपेटीमध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. पुंडलिक नगर भागातून निघालेली ही अंत्ययात्रा खंडाळा रोड मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर मार्गे तालुका क्रीडा संकुलात पोहोचली. दरम्यान दुतर्फा जमलेल्या हजारो चिखलीकरांनी पुष्पवृष्टी करून आणि घोषणा देत शहीद जवानाला अभिवादन केले. अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या वतीने ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक देखील लावण्यात आले होते. शहीद जवान कैलास पवार यास अखेरचा निरोप देण्याकरिता तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विशाल जनसागर एकवटला होता. चिखली शहरासह पंचक्रोशीत महिला, पुरुष आणि युवक युवतींनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस राममूर्ती आदींसह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रिमझिम पाऊस बरसू लागला. जणू निसर्गाने देखील अश्रू गाळून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. यानंतर बुलढाणा पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली, तर लष्करातर्फे देखील 3 फैरी झाडून अंतिम निरोप दिला. यानंतर महार रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल विनोद गवई यांनी शहीद जवान कैलास पवार यांच्या आईला म्हणजेच उज्ज्वला पवार यांच्याकडे राष्ट्रध्वज सोपवला. शेवटी धम्मरिवाजाप्रमाणे बुद्धवंदना, पंचशील आणि त्रिशरण पठण करून शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आली. यावेळी जमलेल्या हजार उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू होते. महादर्पण न्यूजकरिता रवींद्र सुरुषे, चिखली, बुलढाणा.